त्यांचा सहभाग असतो, त्यांना सुद्धा आम्हाला शहराबद्दल माहिती व्हावी. स्पर्धेमध्ये 3 गट आहेत, त्याचे वेगवेगळे पक्षस आहेत, त्याची माहिती दिली पाहिजे. देखील आता आम्ही दिली त्याने संस्थेचा एक चांगला उपक्रम केलेला आहे अमरावती शहरामध्ये आजपर्यंत जे केलं. तर तांत्रिकदृष्ट्या विदर्भातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणून मागच्या वर्षी सर्व स्पर्धकांनी आम्हाला असा अभिप्राय दिला. पोलीस प्रशासनाचं की स्पर्धेच्या दरम्यान कुठेही सगळे अडथळा आले देशपांडे साहेब आणि सचिन भाऊ दवंडे आपल्या अमरावतीचे सुपुत्र अमरावतीमध्ये काहीतरी भव्यदिव्य व्हावं या मातीत आपण जन्म घेतला, त्या मातीमध्ये काहीतरी